मध्ये साताऱ्याला बहुतेक मुख्यमंत्री साहेब पूजा करायला गेले होते. पूजा करणं चांगली गोष्ट आहे, संकट काळात माणूस देवाचा धावा करतो. सध्या अगदी ते जर म्हणाले ना की डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आमच्या संपर्कात आहेत, तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आम्हाला विनायक राऊत साहेबांवरच्या केसेस किमान या लोकांच्या सारख्या भावना गवळी किंवा यांच्यासारख्या पैसे लपवण्यासाठीच्या केसेस आणि नोटीस नाहीत. मला तर असं वाटतंय की उदय सावंत भाऊंना सुद्धा सोडून, म्हणजे त्यांना धरून नाही बरं का, त्यांना सोडून एक्स्ट्रोचे 288 लोक उदय भाऊंच्या आणि शिंदे साहेबांच्या संपर्कात असते असू शकतं. कारण सध्या अगदी ते जर म्हणाले ना की डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आमच्या संपर्कात आहेत, तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हा बरं झालं आपण त्याच्यावरती आलात. ते बारसू प्रकरणातले जे तिकडचे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्या बहीणबाई, पोलीस अधिकाऱ्यांच्या बहीणबाई, माझ्याकडे त्याची माहिती आहे पण प्रिंट मी काढायला विसरले, सॉरी, घाडगेताई आहेत ज्या छानपैकी शिंदे गटाच्या बीड जिल्ह्याच्या संघटिका आहेत, शिवसेनेत प्रचंड कार्यरत आहेत. त्याचे फोटोग्राफ आपल्याला हवे असतील तर मी प्रिंट काढून द्यायला तयार आहे. मला याच्यावर काही वेगळं भाष्य करायची नाही, गरज नाही आहे की काय पद्धतीने राजकीय हस्तक्षेप यात वाढत आहेत. की एकीकडे जो पोलीस अधिकारी विनायक राऊत साहेबांची गाडी अडवतो त्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बहीणबाई इकडे शिंदे गटात मोठ्या पदावर काम करत असतात. हा नुसताच योगायोग आहे की याच्या पाठीमागेही काही कारणं आहेत? मला वाटतं शोधपत्रकारितेसाठी खरंच आपल्या सगळ्यांना वाव आहे. पण बारसू प्रकरण असेल, पालघरचं प्रकरण असेल, ज्या पद्धतीने पोलीस अरेरावी करत आहेत, जबरदस्तीने प्रकल्पग्रस्तांना घरातनं बाहेर ओढून काढलं जाते, हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे का? लोक ठरवतील ना आमचा विकास करायचा की नाही. लोक म्हणतील की आम्हाला काही विकास किंवा आम्हाला उद्योग हवेत की नाही, आम्हाला प्रकल्प हवा की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? बारसू रिफायनरी परिसरामध्ये ज्या लोकांची जमीन आहे, मला त्याचंही फार आश्चर्य वाटतं. माझ्याकडे तीही यादी आहे की जमिनीसाठी शासनाकडे आता 40 लाख रुपये एकरी भाव मागणारे काही लोक आहेत, त्यांची यादी याच्या आधी पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवली पाहिजे कारण ही नावं महत्त्वाची आहेत. ही नावं मी पुन्हा लिंकेड आणि इकडे तिकडे जाऊन त्याची माहिती जमा केली की ही कोणकोण माणसं आहेत. यातलं एक नाव आहे दुर्गा अनिलकुमार डोंगरे, ज्यांची 137 गुंठे जमीन या रिफायनरीच्या परिसरामध्ये आहे. अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता, 92 एकर जमीन आहे रिफायनरीमध्ये. कोण आहेत बरं अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता? ऑफिसर आहेत, IRS अधिकारी. मला कळलं नाही बाबा एवढा अधिकाऱ्यांना पगार असतो का की 92 एकर जमीन विकत घेऊ शकतात. मी गरीब माणूस आहे, अडाणी आहे. किरीट भाऊंना याच्यातलं जास्त कळतं. म्हणजे किरीट भाऊ आता प्रेस घेणार आहेत आणि ते काहीतरी नसलेल्या 19 बंगल्याचं हडप्पा मोहेंजोदडोमधून उत्खनन करणार आहेत. तर किरीट भाऊंनी जरा हे 92 एकरचं काय प्रकरण आहे जरा समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे अधिकारी आहेत अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता, ज्यांची 92 एकर जमीन आहे आणि जे आता एकरी 40 लाख रुपयाचा भाव रिफायनरीच्या तिथली जमीन सोडायला मागत आहेत, यावर त्यांनी बोललं पाहिजे. आकांक्षा वाकाळकर 113 गुंठे, धार्मिल झवेरी 3 हेक्टर, सोनल शहा 7.5 हेक्टर, निकेश शहा 156 गुंठे, विकेश शहा 3 हेक्टर, रुपल शहा 4 हेक्टर, अपर्णा शहा 10 हेक्टर, देवेंद्र शर्मा 4.5 हेक्टर, अनुराधा रेड्डी 5 हेक्टर. याच्यात मराठी नावं किती आहेत त्याचंही जरा चेक केलं गेलं पाहिजे. सोनल शहा 2 हेक्टर, श्रीकांत मिश्रा 2 हेक्टर, देवेंद्र शर्मा 6 हेक्टर, शशिकांत शहा 4.5 हेक्टर, नरेंद्र सिसोदिया 4.5 हेक्टर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सध्या भाजपाशी संपर्कात असलेले आणि काँग्रेसकडून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी आमदार आशिष देशमुख 18 एकर. आता हे सगळेजण मागताहेत 40 लाख एकरी भाव. फार चांगलं मस्त चाललं आहे, म्हणजे शिंदे फडणवीसांच्या फांदीवर या सगळ्यांचं फारच मस्त चाललेलं आहे. याच्यावर काय भाष्य करणार असतील हेही एकदा उत्तरं दिली गेली पाहिजेत. राहिला प्रश्न आमचा
तर शिवसेनेला संघर्षाची सवय आहे. जेल केसेस शिवसेनेसाठी नवीन नाही आहे. आम्हाला विनायक राऊत साहेबांवरच्या केसेस किमान या लोकांच्या सारख्या भावना गवळी किंवा यांच्यासारख्या पैसे लपवण्यासाठीच्या केसेस आणि नोटीस नाहीत. जनहिताच्या आणि लोकांच्या प्रश्नासाठी जर केसेस अंगावर पडत असतील तर राऊत साहेबच काय, आम्ही प्रत्येकजण अशा असंख्य केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. रिफायनरीच्या मुद्द्यावर, बारसू सोलगावच्या प्रकरणात शिवसेना ठामपणे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभी आहे. फार विद्वान लोक येत राहते, इतके विद्वान लोक की त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कपदार्थ माणसांनी काय बोलावं. कारण बघा, कपडे फाडाफाडीची भाषा करणारी माणसं आमच्या गावाकडच्या भाषेत येडाहीस का वे, कपडे फाडायलास का असं म्हणतात. काय करणार, तो असे कपडे फाडणारी इकडे एकूण जळगावचा दगड मारणारी, आता हे दगड मारणारे कपडे फाडणारे ह्याला काय म्हणतात त्याला तुम्ही सांगा बाबा. आणि अशा लोकांच्याबद्दल आपण काय बोलावं दादा, लहान माणूस आहे मी. जी असू शकत. हल्ली काय झालंय, ज्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत त्यांची प्रचंड धडपड आहे अलंपनाहाची मर्जी संपादन करण्यासाठी. आणि त्या तिरीमिरीमध्ये कदाचित बॅक ऑफ द माइंड कुठेतरी रिग्रेटही होत असेल की का बरं आपण असं काहीतरी करून बसलो. तरीसुद्धा ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ, त्यांच्याप्रती अपार करुणा व्यक्त करते. माझं सरळ साधं म्हणणं आहे, धनप्राप्ती हा माझा मुद्दा असता तर मी इतरांसारखा लाखो करोडोंचा दावा टाकला असता. मी वारंवार सांगते, आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्यासाठी जपण्यासारखी गोष्ट फक्त आणि फक्त आमची इब्रत असते. आणि म्हणून धनप्राप्तीपेक्षासुद्धा व्यक्तिप्रतिष्ठेचे मूल्य जपण्यासाठी म्हणून मी ही न्यायालयीन लढाई लढते. ज्या पद्धतीने शिंदे गटातले लोक अगदीच बेताल वक्तव्य करत आहेत महिलांच्याबद्दल, अत्यंत सवंग, म्हणजे सुप्रियाताईंच्याबद्दलचं स्टेटमेंट असेल माझ्या संबंधाने, मी नाव विसरले त्यांचं, धारावीतल्या भाजपच्याच एक ताई, त्यांच्याही संबंधाने अशाच पद्धतीचे काहीसे स्टेटमेंटमध्ये भाजपच्या काही नेत्यांकडनं आले. अशा महिलांबद्दल सवंग स्टेटमेंट करणाऱ्या लोकांना एक चपराक बसली पाहिजे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, यावरती ठामपणे उभे राहिले पाहिजे. म्हणून मी ही न्यायालयीन लढाई लढते. मी कुठलंही बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळणार नाही. आणि मी वारंवार सांगते, ते जे काही मुकाबला वगैरे म्हणतात ना, दादा आम्ही भटक्याचं लेकरू आहे, पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागा माणूस आउट करायची ताकद भटक्यांमध्ये असते. मुकाबल्याची भाषा, मी खूप साधा सरळ माणूस आहे, माझ्या पाठीमागे आग्यापिछा छोर नाही आहे, फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही आहे, किंवा मी काही कुठला मोठा कुणी राजकीय वारसा असणाऱ्यांपैकी नाही आहे. मी लढाई लढते ती माझ्या सन्मानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. महाविकास आघाडी अभेद्य आहे हे आमचं प्रमाणवाक्य ठरलेलं आहे. तरीसुद्धा जर भाजपाकडून आमचा भवताल संभ्रमित करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आम्ही हे अत्यंत पॉझिटिव्हली घेतो, हे खूप सकारात्मकतेने आम्ही घेतो. की ज्या अर्थी भाजपा इतक्या सक्रियतेने महाविकास आघाडीमध्ये मनभेद कसे निर्माण होतील, शंकाकुशंकेचं वातावरण कसं निर्माण होईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत, याचा अर्थ निश्चितपणे महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे हे मनोमन शिंदे फडणवीस यांनी मान्य केले आहे. पण एक मात्र नक्की, की आमचं तर सोडा, आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. पण मी मागेही म्हटलं की गुजराती वर्तमानपत्रामध्ये शिंदे साहेबांच्या संबंधाने आलेली बातमी आणि जे काही मला थोडंफार कळलं की आता मध्ये साताऱ्याला बहुतेक मुख्यमंत्री साहेब पूजा करायला गेले होते. पूजा करणारी चांगली गोष्ट आहे, संकटकाळात माणूस देवाचा धावा करतो, त्यांनी पूजा केली. परंतु फडणवीस साहेबांची जी वाढती नकारात्मक छबी आहे, ती नकारात्मक छबी पाहता निश्चितपणे त्यांनी कितीही पुन्हा येईन म्हटलं तरी भाजपा त्यांना पुन्हा आणण्यासाठी उत्सुक असेल असे नक्की वाटत नाही. मग काय सांगावे, आपण म्हणताय तसे भूकंप म्हणून विखे पाटलांच्या कोपऱ्याला जो गुळ लावलेला आहे
तो कदाचित खरा होऊ शकेल. देखिए, जिस दिन यह सारे रूमर्स बहुत तेज़ी से चलने लगे थे कि आदरणीय अजीत दादा जाएंगे, लेकिन दादा ने खुद यह बात क्लियर की कि मैं कहीं नहीं जा रहा हूँ, ये सारे रूमर्स हैं. लेकिन उसी वक्त तीन लोगों ने प्रेस ली थी. एक कोई संभाजी नगर का कोई एमएलए था, मेरे ख्याल से शंभुराजे देसाई भी थे, और तो दो तीन लोगों ने प्रेस ली और दो तीन लोगों ने एकदम से कहा कि नहीं नहीं नहीं, हम एनसीपी के साथ नहीं जाएंगे, एनसीपी के साथ हमें नहीं जाना है. लेकिन तभी अभी कल का भी स्टेटमेंट है सुधीर मुनगुंटीवार जी का, कि वो कह रहे हैं कि एनसीपी आती है तो हम उनका तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. अब मेरी समझ में नहीं आ रहा है कि सेना और एनसीपी जब साथ रहते हैं तो हिंदुत्व खतरे में आता है, लेकिन जब बीजेपी एनसीपी को बुलाती है तो क्या हिंदुत्व का सम्मान होता है? तो ये जो सारी चीज़ें चल रही है, इसके चलते उदय भाऊ जिस तरह के स्टेटमेंट कर रहे, इससे लगता तो ये है कि शिंदे गुट की जो कुर्सियां हैं वो काफ़ी हिल रही है. और इतनी हिलती कुर्सियां ठीक ठाक करने के लिए एक तरह से वो आगाह कर रहे हैं लोगों को कि देखो भाई, हमारा हाथ छोड़ सकते हैं तो आपका भी छोड़ सकते हैं. यकीनन शिंदे गुट में यह बात पक्की बैठ गई है कि बीजेपी शिंदे गुट का हाथ कभी भी मझधार में छोड़ सकती है, क्योंकि सेना को सत्ता से नीचे खींचना, सेना का नाम और चुनाव चिन्ह हटाना, यह जहाँ तक उनका जहाँ तक यूटिलिटी थी वो अब ख़त्म हो चुकी है. तो मुझे नहीं लगता कि आगे, और जिस तरह से इनकी एक निगेटिव छवि बनती जा रही है, तो बीजेपी नहीं चाहेगी कि ऐसे निगेटिव लोगों को साथ लेकर वह इलेक्शन लड़े, बिल्कुल नहीं चाहेगी. सुषमा, का एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल तसं विक्टिम कार्डचा विषय नाही आहे, महिला असायलाच पाहिजे तर राजकारणात, त्याबद्दल मी बोलायला पाहिजे. आम्ही जेव्हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला की चोर म्हटल्यावर जर राहुल गांधींचं खासदारकी जात असेल आणि अब्दुल सत्तारांनी इतक्या शिव्या दिल्यानंतर जर ठेवत असतील, तर ते म्हणाले मी तपासून बघतो इतक्या दिवसामध्ये. आणि आत्ता पण तुम्ही जसं म्हणाले की तुमच्याबद्दल असेल ठाण्यामध्ये, तुम्ही ज्या तक्रारी केल्या, तुम्ही मेळावे घेताय, सभा घेताय, पण विरोध करताना महाविकास आघाडी ताकद मागे. मी अजित दादांना प्रश्न विचारला होता की आपण कुठेतरी कमी पडतो, कारण आत्ता जेव्हा शीतल म्हात्रेंच्या बद्दलचा जो व्हिडिओ त्यांनीच लाईव्ह केला होता, तो त्यांनी काढला, त्यावेळेला शिवसेनेचे त्यांनीच लाईव्ह केला होता, हे तुम्ही कमिट केलं, हे फार चांगलं, थँक्यू. आता इथे वा ते जग जाहीर आहे. शिवसेनेच्या काही तरुण मुलांना जेलमध्ये टाकलं गेलं, त्यानंतर तुमच्याकडनं काहीही कारवाई झाल्याची दिसत नाही. कारण काय होतं, ते हल्ला करून हे बघा जनता आहोत, त्यांच्या दृष्टीने मी प्रश्न विचार नाही, मी आपल्या पूर्ण करू द्या. ह्या सगळ्या गोंधळामध्ये लोकांचं नुकसान होत हे कळत असेल, तर आपण आत्ता जर म्हणतो परिवर्तन होईल होईल, पण किती दिवस लोकांशी खेळणार आहे, त्यांना आहे की नाही? आणि तुम्हाला जर महाविकास आघाडी म्हणून उभं राहायचं असेल, तर फक्त बैठका, सभा आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुरेसं होणार आहे का? कारण ते कुठेही हलत नाहीये. एक्झॅक्टली मी आपण जे म्हणालात की या सगळ्यांमध्ये लोकांचं नुकसान होतंय. काल सन्माननीय उद्धव साहेबांनी जो जोड्यांचा उल्लेख केला, तो याच अर्थाने की तुम्ही इकडे मर्जी संपादन करण्यामध्ये व्यस्त आहात, पण इकडे जोडे बनवण्याचा एक मोठा उद्योग महाराष्ट्रातनं तिकडे गेला, हे लोकांचं नुकसान होतंय. मात्र मी अजून एका मुद्द्याकडे आलो पाहिजे की जेव्हा माझ्या संबंधाने स्टेटमेंट आलं, अत्यंत चीप स्टेटमेंट शिंदे गटाच्या आमदाराकडून आलं, तेव्हा अत्यंत प्रामाणिकपणे एनसीपीच्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाकडनं नोटीस काढली. माझ्यासाठी सुप्रियाताईंनी स्वतंत्रपणे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. माझ्यासाठी रुपाली ठोंबरे या ठामपणे मैदानात उतरल्या, किंवा तिकडे काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई असतील, यांनी ठामपणे ही भूमिका मांडली. म्हणजे महाविकास आघाडी म्हणून माझ्या पाठीशी इतर पक्षातल्या महिला किंवा नेते, इवन अजितदादांनी सुद्धा त्या काळात काही अधिकाऱ्यांना फोन केले, ते सगळे ठामपणे उभे राहिले. पण याच्या पलीकडे आपण काय करू शकतो? नोटीस काढणे, मागणी करणे, पत्र लिहिणे, जाऊन भांडू कपडे फाडण्याची भाषा नाही ना मी करू शकत. माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत माझ्या आईवडिलांचे, नेतृत्वाचे, त्यामुळे जसे आमचे
राणेसाहेबांची पोरं जशी कपडे फाडण्याची, दगडं मारण्याची असंस्कृत आणि असभ्य भाषा करतात, ही असभ्य भाषा आम्ही नाही करू शकत. आम्ही एक सनदशीर मार्गाने लढाई लढू शकतो, ती लढाई लढत आहोत. पण जसं म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तसं ते चालत नाही आहे. माहिती घेऊ असं ते म्हणत आहेत, जणू काही मग सत्तार साहेब बोलले नाही, त्यांच्या मागून एक आकाशवाणी झाली असंच त्यांना म्हणायचं असेल. आता माझ्या संबंधाने एवढं सगळं केल्यानंतर एका अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली असं काहीतरी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण तो अधिकारी कोण हे मला अजूनही माहिती नाही. समिती नेमून म्हणे 15 दिवस झालेत, पण या अधिकाऱ्याकडून मला कसलाही कुठल्याही पद्धतीची नोटीस आली नाही, विचारणा केली गेली नाही, चौकशीसाठी बोलावलं नाही. मला माहितीच नाही की ती काय चौकशी समिती आहे की काय नाही ती, आणि त्याच्यावर आमचा ऑनेस्टली फार विश्वासही नाही आहे. पण मग आता हे किती दिवस चालणार असा जो तुमचा पुढचा प्रश्न आहे, तर आम्ही तेच म्हणतोय की हे किती दिवस चालणार. 1-1.5 वर्ष झालं तुम्ही प्रशासक बसवून ठेवलेली आहेत, कुठलेच इलेक्शन तुम्ही घेत नाही आहात, भीती वाटते का? तर निश्चितपणे शिंदे फडणवीसांना भीती वाटते, परंतु निवडणुकांची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे आत्ता सध्या तरी आम्ही फार फार तर लोकांमध्ये जनजागृती करू शकतो, संवैधानिक चौकटीचं महत्त्व सांगू शकतो, आणि लोकांमध्ये सांप्रदायिक दंगली वाढणार नाहीत यासाठी. कारण मी अजून एकदा आठवण करून दिली पाहिजे, खारघर दुर्घटनेच्या नंतर ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यावरती राजकारण करू नका असं म्हणणारी जी मंडळी आहेत ती विसरत आहेत की कोविडच्या काळामध्ये CM केअरच्या ऐवजी PM केअर फंडला पैसे देणारे हेच लोक होते. परंतु किती बायस्ड आणि किती सिलेक्टिव्ह लोक असतात. एकीकडे साध्या साध्या गोष्टीवरून 354 म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांना घोषणा देऊन आंबेडकर जयंतीतून परतवून लावणारे राकेश वानखेडे यांच्यावर काल 353-354 गुन्हे दाखल केले काही कारण नसताना. अमरावतीमध्ये काय वाईट पद्धतीचं राजकारण चालू आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. दुसरीकडे सिलेक्टिव्ह पद्धतीने वागताना त्याची जात आणि धर्म बघितली जाते. म्हणजे बिल्किस बानो मुस्लिम आहे का, तर तिच्या आरोपींचा सत्कार करू, आम्ही त्याला बघणार नाही. अजून एक आहे घटना, नांदेडमधली आहे. शिरूर ताजबनमध्ये 23 नोव्हेंबरला एक मोठी दुर्घटना घडली, बस पेटली आणि पेटत्या बसमध्ये अजहर शेख नावाच्या माणसाने जीवाची पर्वा न करता तो बसमध्ये चढला, 14 माणसं त्याने बाहेर काढली, त्यात तो 65% जळाला आहे. सरकारने एका अक्षराने त्याच्याबद्दल वाच्यता केलेली नाही, ना त्याला कुठली मदत दिलेली आहे, तो अजूनही तिकडे उपचार घेत आहे. मला वाटतं हे खरे महाराष्ट्राचे भूषण लोक आहेत जे 14-14 लोकांचे जीव वाचवत असतात. परंतु जे अत्यंत बायस्ड आहेत, प्रिजुडाइज्ड मेंटॅलिटीने वावरणारे लोक आहेत, त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार आहोत?